मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर पद्मश्री काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव पोरस्ते यांचा संयुक्त स्मृती दिन गुरु शिष्य पुण्यतिथी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. प्राचार्य संजय डेरले व पर्यवेक्षिका माधुरी थेटे यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलाय. या प्रसंगी व्यासपीठावर शिक्षक वृंद उपस्थित होते. कुमारी श्रेया शिंदे हिने कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली. कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा जन्म निफाड तालुक्यातील रानवड या गावी 1898 साली शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण रानवड, माध्यमिक शिक्षण पिंपळगाव बसवंत व पुढील शिक्षण नाशिकच्या मराठा बोर्डिंग मध्ये झालं. त्यांना माहिती होतं, जे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपलं उद्दिष्ट साध्य करतात ते यश मिळवतात. महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांनुसार निघालेल्या बोर्डिंगमध्ये शिक्षणाचा संस्कार वारसा घेऊन काकासाहेब वाघ यांनी पुढील जीवनात समाजाच्या विकासासाठी मोठं कार्य केलं. कुमारी भूमी पुरी हिने सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. माधवराव बोरस्ते यांचा जन्म निफाड तालुक्यातील साकोरे या गावी झाला. 1927 रोजी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षण तसेच मैदानी खेळांची त्यांना प्रचंड आवड होती. ज्येष्ठ नेते पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या प्रोत्साहनाने 22व्या वर्षी सामाजिक व राजकीय जीवनात त्यांनी प्रारंभ केला. प्राचार्य संजय डेरले यांनी आपल्या मनोगतात गुरु शिष्यांविषयी आपले विचार व्यक्त केले. निफाड तालुका व नाशिक जिल्ह्यातील अनेक संस्थांवर त्यांनी बहुमोल असं योगदान देऊन महान कार्य केलं. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सहकार अशा सर्वच क्षेत्रांमध्ये तसेच मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जडणघडणीत व प्रगतीत त्यांचं योगदान फार मौल्यवान. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कुमारी समीक्षा दिघे हिने केले, तर 7वीच्या या सर्व विद्यार्थिनींना वर्गशिक्षिका पूनम पाटील व अनिता जाधव यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, मखमलाबाद, नाशिक.